तर 5 वेळेस ही पूर्ण पात कापत असताना तर त्याचं वजन आलं 500 किलो आणि आपण तिला 80 रुपये किलो देतो, खर्च वाजत आता 60 रुपये किलो हातात पडते भाव. तर 60 रुपये किलो गुणिले साधारण ही 500 किलो तर 30,000 त्याचं गणित बसलं की हा कांदासुद्धा माझा एक 5 क्विंटल कांदा समजा हा होईल, समजा असा अंदाज आहे. मी त्यातलं मी 1.5 क्विंटल विकला त्या कांद्यासुद्धा माझा भाव एक 60 रुपये किलो फिक्स आहे. जागेवर घ्यायला तर 40 रुपये, सरासरी 50 रुपये, म्हणजे साधारण 5-5 25,000 हा कांदा आणि 30,000 पात, तर का 55,000 रुपये 4 फूट बाय 150 फूट एवढ्या जागे जागे येत असेल तर तुमच्या एकरातसुद्धा एवढं पैसे येत नाही. समजा शेतकरी मित्र हो नमस्कार, मी कृषी भूषण अजय जाधव. आपण जे काही पिकं घेतो तर ते एक एकर 2 एकर 3 एकर 4 एकर 5 एकर मोठ्या प्रमाणात पिकं घेतो आणि मजुरी जाऊन खर्च जाऊन त्यानंतर इतर त्याला सोंगणी निंदणी खुरपणी खतं औषधं खूप खर्च होऊन आपल्या हातात 0 पैसे येतो. तर त्यापेक्षा आता मी जे काही घेतली समजा मिक्स नाही का सगळं एकत्रित नाही का भाजीपाला सगळा, म्हणजे हा माझा 1 एकर जो पण आता हा 120 प्रकार भाजीपाला आहे तर सगळा भाजीपाला थोडा थोडा असा, तर त्यात मी आता हा कांदा लावला आता कांद्याची आता ही सध्या 4 फूट बाय 150 फूट म्हणजे एक 1/2 गुंठा समजा शेती कांद्याची. आता 1/2 गुंठा शेती जर का तुम्हाला सांगायला गेलं त्याच्यात मी एक मी तुम्हाला कांद्याचं दाखवतो. हे बघा त्याचं नॅचरल असं म्हणजे रंग शायनिंग कलर खूप छान आला त्याचं, एकदम भारी आला कांदा. मुख्य म्हणजे आता ह्या कांद्याचं गणित महत्त्वाचं आहे, कांदा कसा आला ते पाहण्यापेक्षा आहे ना कांद्याचं गणित आहे ना ते एकदम महत्त्वाचं आपलं. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे आता हे 4 फूट बाय 150 फूट आहे म्हणजे जवळपास 4-6 स्क्वेअर फूट म्हणजे साधारण 1/2 गुंठा थोडंफार वरती. तर हा कांदा साधारण आपण एक जानेवारीला शेवटी लावला, आपण म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे 4 महिन्यात कांदा हा निघाला. तर ह्या कांद्याची जी वरची पात आहे तर पात मी कमीत कमी 5 वेळेस कापली आणि औरंगाबादच्या ग्राहकांना घरपोच आम्ही समज भाजीपाल्यामध्ये ते पातीची पण आम्ही भाजी दिली समजा. तर 5 वेळेस ही पूर्ण पात कापत असताना तर त्याचं वजन आलं 500 किलो आणि आपण तिला 80 रुपये किलो देतो, खर्च वाजत आता 60 रुपये किलो हातात पडते भाव. तर 60 रुपये किलो गुणिले साधारण ही 500 किलो तर 30,000 त्याचं गणित बसलं मार्केट तंत्रामुळं आणि थोडं एक विशेष एक अभ्यासामुळं समजा. तर बांगडं काय की हा कांदासुद्धा माझा एक 5 क्विंटल कांदा समजा हा होईल, समजा असा अंदाज आहे. मी त्यातलं मी 1.5 क्विंटल विकला आणि आता जवळपास 3-4 जे ढेर आहे समजा तर हा एक 5 क्विंटल कांदा आहे समजा. त्या कांद्यासुद्धा माझा भाव एक 60 रुपये किलो फिक्स आहे. जागेवर घ्यायला तर 40 रुपये, सरासरी 50 रुपये, म्हणजे साधारण 5-5 25,000 हा कांदा आणि 30,000 पात, तर का 55,000 रुपये 4 फूट बाय 150 फूट एवढ्या जागे जागे येत असेल तर तुमच्या एकरातसुद्धा एवढं पैसे येत नाही समजा. तर मार्केट तंत्राचा थोडा अभ्यास करून थोडं सगळं ग्रेडिंग पॅकिंग ब्रँडिंग सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जागा केल्या तर निश्चित आपलं चांगलं उत्पन्न मिळू शकतं. ह्याच्याकरता मिक्स फार्मिंग ही खूप महत्त्वाची आहे. आमचं सगळं विषमुक्त नैसर्गिक आणि सेंद्रिय आहे, सगळं बियाणं घरचं सगळं गावराने आणि त्यामुळं कोणत्या प्रकारचं रोग कीड शक्यतो पडत नाही. हे जरी थोडंफार गवत दिसलं ह्याच गवतात आम्ही एक आच्छादन म्हणून आम्ही असं टाकत राहतो. त्याचं एक हळूहळू त्याचं खत होतं ह्या आच्छादनाचं, त्याच्या खाली जीवाणू वाढतं समजा. आणि हे जे गाजर गवत दिसते तर गाजर गवत आम्ही अर्क तयार करतो. ह्या हा अर्क जो आहे तर साधारण एका 20 लिटरच्या पंपाला फक्त 20 ml जर का फवारलं तर 252 प्रकारची किडी ही शेतात येतच नाही, आली तर काही खात नाही समजा, नुकसान काही करत नाही समजा. तर अशा प्रत्येक पिकाचं एक वेगळं गणित आहे. आता आपण जर का तसं पाहिलं तर आता ही एक वनभाजी आहे, याला रानभाजी म्हणता येईल, याला एक हिरवा माठ म्हणता येईल. आता हिची भाजी खूप अप्रतिम समजा आहे आणि ही सहज उगते कुठंही उगते समजा. आणि सध्या ती दुर्मिळ होत चालली कारण आपण गवताचं औषध मारतो, परंतु माझ्या शेतात का पाहिलं तर असे हजारो झाडं आहे. याचं आम्ही बीज बँकेत त्याचं बी पाम ठेवतो समजा. आमच्या बीज बँकेमध्ये 350 प्रकारचे असे वनभाजी गावरान भाज्यांचे बियाणं आहे आणि खूप दुर्मिळ आणि अप्रतिमेची टेस्ट जर का एकदा आपण घेतली तर निश्चित दुसरी भाजी आपण खाणारसुद्धा नाही समजा. आता हे आपण पाहतो समजा ही झुडू बाबाई आहे, हिचंसुद्धा शेंग इतकी भारी लागते की मटण अंडे खाणं तुम्ही विसरून जातात. हिचे जुन्या काळात लोकं खायचे ते मग त्यांच्या तब्येती चांगल्या यायच्या, 100-100 वर्ष ते जगायचे. असं जर का म्हणून पुढं पाहत गेलो तर आता एक इथे घोळची भाजी अशी कुठं उगते समजा घोळ आहे. हिचे दांड्याची पानाची देठाची हे फुलाची सगळी भाजी होती. कसाही ताप असला, हाडी ताप असो किंवा उष्णता शरीरात असो किंवा कोणत्या ताप असावं,
तिची जर भाजी 7-8 दिवस खाल्ली तर सगळ्यापकाचा ताप कमी होतो आणि पचनाला खूप हलकं आहे समजा, खूप हेल्थी आहे आणि एक सध्या आजारसुद्धा आणि दूर होण्यासाठी मदत होते ती, पचण्याकरता खूप चांगलं आहे समजा. आणि असं हेल्थी उत्पादनाचं जर का शेतकऱ्याने गवत म्हणून याला तर मारलं तर त्याच्यासारखं दुर्भाग्य समजा दुसरं नाही बा, असं मी सांगू इच्छितो. तर त्यामुळं गवत म्हणून नेमकं काय बा, तर हा मला प्रश्न पडलेला आहे. कारण काँग्रेससुद्धा आम्ही आरकाकडून त्याला त्याची औषध म्हणून विक्री करतो, हरळसुद्धा एक औषध म्हणून एक बहुगुणी औषध समजा, लवळासुद्धा नागरमोथी तर त्याचा आपण एक केशतेलमध्ये किंवा शॅम्पूमध्ये किंवा शिक्याक्यामध्ये त्याचा आपण वापर करतो समजा. तर नेमकं आता आपण ज्याला गवत म्हणतो, गवताचं आपण जे औषध मारतो, तर नेमकं गवत म्हणजे काय मला तेच आता प्रश्न पडला आहे. हे मुख्य पिकापेक्षा ह्या गवताचा किंवा ह्या वनभाजीचा किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा जो पैसा होतो समजा मार्केटिंग तंत्रानुसार, तितका पैसा मुख्य पिकासुद्धा होत नाही समजा, असं एक माझा अनुभव आहे समजा. तर आता कांद्याचं समजा अर्धा क्विंटल गणित जर का आपलं 55-60 जर का बसला असं पण, तसं प्रत्येक पिकात तसं गणित समजा. आता आबाई शेंगा आहे आम्ही 100 रुपये किलो विकतो, याचं बियाणं आम्ही एक 10 ग्रामची पुढे 20 रुपयाला विकतो समजा, 2000 रुपये किलो त्याचं बियाणं विकल्यात समजा. तर भाजी विकलीच गेली पण तशी गरज नाही, कारण त्याचं बियाणं होतं, बियाणं विकलं जातं. आणि बीज बँकेचं आम्ही समजा खूप ॲड केली, ग्राहक येतात आणि घेताय समजा. प्रत्येकजण आता गावरान बियांच्या लागवडीकडं किंवा गावरान नैसर्गिक शेतीकडं आता वळायला लागलेले, निश्चितच आता एक बदल शेतकरी दिसतो आहे. विषमुक्त आणि शून्य खर्चाची शेती आहे, लखपती बनवणारी शेती आहे समजा. तर त्याकडे निश्चितच सगळ्यांचा कल आता वाढला आहे. आता हे एक गावरान टोमॅटो आहे, ह्या टोमॅटोचे जे बी तर खूप दुर्मिळ आहे, हे मला त्याचा सेंट खूप सुद्धा खूप भारी समजा. हे टोमॅटो चक्री टमाटो याला म्हणतात समजा, याला काशी टमाटो याला म्हणतात. ह्या टोमॅटोचं फळ 1 किलोचं असतं कंपल्सरी, सगळ्यात छोटं फळ याचं 350-400 ग्राम फळ याचं. आणि याला कोणत्याही प्रकारचा कीटकाचा वगैरे असं काही त्रास होत नाही समजा. आणि खूप इतकं भीषण ऊन आहे आज, 44-42 डिग्री ऊन आहे, तरी सुद्धा झाड एकदम भारी आहे समजा, एकदम तजलदार आहे. आणि हे झाड जो वर्ष 1.5-1.5 वर्ष टिकतात, याला कोणता रोग येत नाही, कीड येत नाही. याला थोडंफार कीड आला तरी दशपर्णी शतपर्णी जीवामृत थोडाफार बी वापर केला तरी ते शक्य होतं समजा. तर हे झाड का टिकलं, याला सहझाडी समजा बाजूला ज्याला आपण गवत म्हणतो, ह्या सगळ्या वनस्पतीमध्ये समजा थंडाव्यामुळे ते झाड टिकलं समजा. हे तर मस्त तेवढं आपण एक झाड ठेवलं असतं, सगळं खुरपून टाकलं असतं तर जमलं असतं. आता ठीक आहे, आम्ही उद्या खुरपलं तरी आम्ही याला असं ते नाही का समोर मल्चिंग केलं आहे, तसं मल्चिंग म्हणून आम्ही ते वापर करू समजा. ते समोरचं नाही का सरी टाकलं सगळं मल्चिंग असं, त्याच्यामुळे काय वरती पाणी असतं, खाली जरी जमीन कडक तापली असते पण ते मल्चिंगमुळे जमीन थंड होती आणि एकंदरीत वातावरण थंड होतं आणि एकंदरीत आपले सगळे पिकं खूप छान आहेत समजा. तर अशा प्रकारचं का आपण मल्चिंग केली तर निश्चितच जमीन थंड राहण्यासाठी समजा मदत होतं समजा. तर जमीन तापत नाही अशी थंड असते कंपल्सरी. तर ह्या सगळ्या झाडापालांचा हे सगळे जे काडी कचरा आपण ज्याला म्हणतो बा, ज्याला आपण गवत म्हणतो, तर अनावश्यक गवताचं आपण अशी मल्चिंग केल्यानंतर निश्चितच एक फायदा होतो. जमीन अशी नरम होती समजा, जमीन आपण सहज जरी असं उचकलं तर अशी भुसभुशीत माती नाही अशी. तर आजकाल अशी भुसभुशीत माती पाहायला मिळत नाही, ही झाडं आपण सहज जर उपडली असे तर असे सहज उपडल्या समजा, सहज आहे असे. तर याचं कारण काय की जमिनी जैविकता वाढली, खूप भुसभुशीतपणा वाढला आणि नरम झाली जमीन समजा. आता एक लाल आंबड आहे, थोडं उन्हामुळं थोडंसं प्रॉब्लेम आला पण आता पाऊस पडल्यानंतर ते आपोआप क्लिअर होईल समजा. त्यानंतर पुढं ते काही आपलं या गावरा शेंगा या, यालासुद्धा एवढं भीषण ऊन आहे, तसं लदबद माल आला आहे की नाही. तर याला हायब्रिड पण म्हणता नाही, याला गावरा पण म्हणता नाही समजा. हे हायब्रिडचं वान 7 वेळेसची लागवड झाली आहे, तेव्हा ते जवळपास गावरान होऊन गेलं जवळपास, आणि कोणत्याही प्रकारचं रोग नसलेलं असं भरभरून वाढलेलं. म्हणजे गावरान बी नाही शेबा मिळत नाही असं म्हणायचं काही आता गरज नाही समजा. आणि एखाद्या मका असो किंवा कोणतं पीक असो, तुम्ही भेंडी असो, कारले, भोपळे, गिलके, कोणतं भाजीपाला असो, जर का तुम्हाला गावरान मिळत नसेल तर अशा प्रकारे हायब्रिड लावून तुम्ही करू शकता बा. आता हे तर तसं गावरान आहे तसं जे 90%पेक्षा जास्त गावरान जातं म्हणजे तयार झालं ते बरे. इकडे भेंडी आता उन्हा उदर ती उंची थोडी स्टॉप झाली पण तर हळूहळू समजा ते आता बरंच वाढेल समजा. पहिल्या पावसात त्याला म्हणजे आपण शेवगा टाकलं आहे, शेवगामुळं अनेक प्रकारचा रोग येत नाही आणि पिकांना इतर पिकांना त्याच्यापासून नत्र मिळतं सहज समजा.